मध्ये सर्व असे गिफ्ट आलेले. हाय फ्रेंड्स, नमस्कार. वर्ल्ड ऑफ एबीके मध्ये मी अरुणा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर माझ्याजवळ ह्या दोन गोण्या आहेत. तर ह्या दोन गोण्या भरून हे फक्त उभा पोशाख बोलतात, साडी आणि शर्ट पीस पॅन्ट पीस. तर हे दोन गोणी भरून आहेत आणि अजून गिफ्ट आहेत बेडरूम मध्ये. तर आजचा व्लॉग आहे गिफ्ट अनबॉक्सिंग. तर हे जे आहे आमच्या घराची जी आता वास्तुशांती आणि पूजा झाली, तर मग उभा पोशाख वगैरे आहेर म्हणून देतात. तर मग आधी आम्ही हे सर्व जे आहे व्यवस्थित ठेवणार आहे आणि मग नंतर गिफ्ट ओपन करणार आहे. तर मी तुम्हाला गिफ्ट काय काय आले ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. या साड्या आल्या आहेत, एवढे शर्ट पीस पॅन्ट पीस आहेत. ह्या साड्या आहेत, भरपूर टोपे आणि टॉवेल पण आलेले. तर आता काव्य आलेला एवढी एक्साइटमेंट आहे की कधी आम्ही गिफ्ट ओपन करतो. आता हे ही जी पिशवी आहे ही भरून ठेवली. आता आम्ही त्याचा जो उभा पोशाख आहे त्याचा, आता हे सगळे गिफ्ट अनबॉक्सिंग करायचे. वाव, मस्त ना, एकदम एक नंबर. बघू सगळे पेन ने. थांब ना बेटा, नाव त्याच्यावरती नाव असतात बेटा, ते लिहून ठेवावं लागतं सोनू. अरे हळू बाबू, त्याच्यात काचेच आहे काहीतरी, बघ असं नाही करायचं. छान आहे ना, एक कळशी मस्त, एकदम सुंदर आहे ना. कळशी नॉनस्टिक पॅन आहे वाटतं, तवा व्यवस्थित काचेच्या वाटेत. बघू कोल्याला नाही घाई. वा मस्त ना, एकदम खूप सुंदर. बघू सुंदर आहे, खूप सुंदर आहे. गोल्डन आहे, हे विथ स्टँड आहे ना. हा विथ स्टँड आहे, काम काव्या लागेल. बघू ही शेगडी आहे ना, एक असली रकुमाची. थांब, हे जोडलेलं आहे पप्पा, नीट जोडलेलं आहे. पप्पाची इच्छा होती का शोकेश मध्ये घ्यायची होती त्यांना भेटून. छान आहे, लिहिना त्याच्यावर फुल पात्र. ज्ञानदेव कदम काय रे, इडलीचं भांड बोलायची ना तुम्हाला, स्टीलचं भांड घ्यायचं. त्याच्यात तीन उकडायच्या हे प्लेटी आहे. थांब बेटा, साईज बघा ना. बाळ बनवणीला मदत करू लागते. 1 2 3 4 5 6 7 सात इडल्या होणार, 7 14 14 इडल्या होणार. एक काय छान आहे, मस्त. स्वामी समर्थ तिकडे बघू ती द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
तर हे पूजेचं ताट आहे, हे माझ्या नंदीने घेतलंय, कढई पण नंदीने घेतली आणि हा मसाल्याचा डब्बा आणि हा एक कुकर आहे लहान भाजीसाठीचा हा असा आणि हे कुकर आम्ही वापरायला काढलंय. असे तीन कुकर आलेत आम्हाला. एक तिकडे आहे हा ब्लॅक कुकर, केटल त्याच्यावर नाही ठेवायची विहंग. तर ही लाईटीवरची शेगडी आणि हे एवढे सर्व असे गिफ्ट आलेले या फ्रेम. मूर्ती आलेले आहेत. ही तांब्याची भांडी आहे. आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो, कारण की आम्हाला सगळा कसायला उचलायचा आहे. म्हणून जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.